मंडळी अभिनेता प्रवीण तरडे यांचा सरसेनापती हंबीरराव हा मराठी चित्रपट नुकताच रिलीज झालाय. अभिनेते प्रवीण तरडे यांना या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना अभिनेत्री केतकी चितळे हिच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी काही प्रश्न विचारण्यात आले. अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल एक वादग्रस्त पोस्ट केली होती, त्यानंतर तिला अटक करण्यात आली. केतकी चितळे ही सुद्धा एक अभिनेत्री असल्याने तिच्या या प्रकरणाबद्दल अनेक मराठी कलाकारांना प्रश्न विचारण्यात येत आहेत. असाच प्रश्न अभिनेते प्रवीण तरडे यांनाही विचारण्यात आला. त्यावेळी प्रवीण तरडे म्हणाले, मला त्या प्रकरणाबद्दल खरंच काही माहीत नाही, मी चेष्टा नाही करत. हे प्रकरण झालं त्यावेळी मी 24 तास एका AC रूममध्ये धर्मवीरची फायनल DCP काढत होतो. धर्मवीर प्रदर्शित झाल्यानंतर 2 दिवस प्रमोशनसाठी फिरत होतो, ते संपलं आणि मी 3 दिवस हंबीरराव चित्रपटाची DCP काढत बसलो, त्यामुळे हे काय झालं ते मला माहीतच नाही. यानंतर अभिनेते प्रवीण तरडे म्हणाले की कुठल्याही अभिनेत्याने एका विशिष्ट राजकीय पक्षाची भूमिका घेऊ नये या मताचा मी आहे, कारण माझा एखादा चित्रपट काढला तर समाजाचा प्रत्येक घटक माझा चित्रपट बघणार आहेत, माझ्यावर प्रेम करणार आहेत. त्यांनी माझ्या कामावर अभिनयावर प्रेम केल्याने मी त्यांचा आयडॉल झालोय. त्यांच्या प्रेमाचा वापर मी राजकीय पक्षासाठी नाही केला पाहिजे, त्यामुळे कुठल्याही अभिनेत्याने एका विशिष्ट राजकीय पक्षाची भूमिका कधीच घेऊ नये. अभिनेता हा सर्वांचा असतो, त्याचा सिनेमा बघायला केवळ विशिष्ट लोक येत नाही, कलाकृती ही समाजाची आहेत, समाजाचं देणं फेडण्यासाठी आपण करतो, त्यामुळे कलाकार हा जास्तीत जास्त समाजाचं देणं असू शकतो. समाजाने त्याला वाटेल ते प्रश्न करावेत आणि त्याने समाजाचं प्रतिनिधित्व करावं या मताचा मी 100% आहे. त्यामुळे प्रवीण तरडे तुम्हाला कधीही कोणत्याही राजकीय व्यासपीठावर त्यांची बाजू घेताना दिसणार नाही. ज्या दिवशी ते करेन त्या दिवशी हे क्षेत्र बंद करेन. या क्षेत्राचा वापर तिथे जाण्यासाठी करायचा नाही आणि तिथला वापर इकडे नाही करायचा, अशी प्रतिक्रिया अभिनेते प्रवीण तरडे यांनी दिली आहे. तर मंडळी, यावर तुमची प्रतिक्रिया काय ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.